हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. इकॉनॉमिक्स रिव्हिजनमध्ये तुमचं स्वागत आहे. याच्यामध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न इकॉनॉमिक्स संदर्भामध्ये त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल अशा अनुषंगाने या लेक्चरची रचना केलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं. प्रश्न कसा आहे, पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं असं विचारलं होतं. ऑप्शन देताना दिलेत व्हीपी सिंग, पी व्ही नरसिंह राव, मनमोहन सिंग का अबिद हुसेन, असे ऑप्शन दिलेत. ओके, आणि याच्यामधून तुम्हाला ओळखायला सांगितले की पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं. आता तुम्हाला हे कळायला हवं की आयात निर्यात धोरणाच्या संदर्भातली थोडीशी हिस्ट्री तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल एक पहिल्यांदा, ते म्हणजे मुदलियार समिती. तिथून इतिहास तुम्हाला पाहावा लागेल. 1962 साली नेमलेली एक समिती होती, ती समिती आहे मुदलियार समिती. ओके, मुदलियार समिती. तर या समितीची एक महत्वाची शिफारस होती, त्या काळी महत्वाचा चर्चेतला जो मुद्दा होता तो म्हणजे आयात पर्यायीकरण. ओके, आयात पर्यायीकरण म्हणजे कशा संदर्भामध्ये, तर ज्या वस्तू भारत आयात करतोय त्या वस्तूंची भारतामध्ये तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे आयात पर्यायीकरण हा जो मुद्दा आहे ना, तर तो कुणी मांडला, तर ही मुदलियार समिती 1962 साली म्हटली होती, त्यांनी मांडला. आता या समितीनं दिलेल्या शिफारशीमुळं म्हणजे 1970 पासून, तर पहिल्यांदा कसं होत होतं की निर्यात धोरण मांडलं जात नव्हतं, फक्त आयात धोरण मांडलं जायचं. 70 पासून मग निर्यात धोरण मांडायला सुरुवात केली. ओके, निर्यात आणि धोरण मांडायला, म्हणजे आयात धोरण वेगळं, निर्यात धोरण वेगळं असं मांडलं जात होतं. तर ती एक सुरुवात झालेली होती. आता तुम्हाला विचारले त्रिवर्षीय म्हणजे तीन वर्षीय आयात निर्यात धोरण कधी मांडलं, तर तीन वर्षीय आयात निर्यात धोरण कधी मांडलं, तर त्याची दिनांक येते, एअर येतं एप्रिल 1985. ओके, एप्रिल 1985, याचा अर्थ त्यावेळी पीएम कोण होते, पंतप्रधान कोण होते, राजीव गांधी. म्हणल्यानंतर त्यांचा कार्यकाळ येतो 1984 ते 1989, तर तो पिरियड मध्ये ते पंतप्रधान होते. ठीक आहे, तर हे जे धोरण कोणी जाहीर केलं, तर ते जाहीर केलं होतं, याचं उत्तर येतं व्हीपी सिंग. कसं काय येतं, कारण त्यावेळी व्हीपी सिंग काय होते, तत्कालीन वाणिज्य मंत्री होते. म्हणजे जे पीएम होते राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये तत्कालीन वाणिज्य मंत्री म्हणून जे होते तर व्हीपी सिंग होते. आणि या व्हीपी सिंग यांनी हे त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर केलं होतं. त्याच्यासाठी अगोदर एक समिती नेमली होती आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार आयात निर्यात धोरण जाहीर झालं तीन वर्षाचं. ती समिती होती अबिद हुसेन समिती. कोणती समिती होती, अबिद हुसेन. म्हणजे ही जी अबिद हुसेन समिती आहे, या समितीच्या शिफारशीनुसार पहिलं तीन वर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर झालं 1985 मध्ये, एप्रिल 1985 मध्ये. व्हीपी सिंग पंतप्रधान राहिले होते का, यस. 1989 जो पिरियड आहे, राजकीय अस्थिरता भारतामधली पाहायला मिळते, तर त्यावेळेस त्यांनी पंतप्रधान पद भूषवलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर येतं व्हीपी सिंग. कोणी जाहीर केलं, तर वाणिज्य मंत्री होते, त्यांनी जाहीर केलं. ठीक आहे, समजला पहिला प्रश्न. ओके, जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. आजचा दुसरा प्रश्न आहे, ती म्हणजे ईपीआयपी योजना कधी सुरू करण्यात आली. ईपीआयपी, ओके, ईपीआयपी योजना कधी सुरू करण्यात आली असं म्हटलेलं आहे. या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं, ऑप्शन बघा, 1990, 85, 94 आणि 96, ईपीआयपी ही योजना कधी जाहीर करण्यात आली असं विचारलं. पण अगोदर तुम्हाला ईपीआयपी म्हणजे काय हे तर कळायला हवं. ईपीआयपी समजलं तरच तुम्ही पुढे मग ती कधी जाहीर केली किंवा त्याचं काय कार्य होतं या सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो. ईपीआयपी म्हणजे काय, ई म्हणजे एक्सपोर्ट. ठीक आहे, त्यानंतर पुढचं पी म्हणजे प्रमोशन. ओके, एक्सपोर्ट प्रमोशन. पुढचं आय म्हणजे काय, इंडस्ट्रियल. काय येतं, आय म्हणजे इंडस्ट्रियल. एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल आणि पुढचं पी म्हणजे पार्क. म्हणजे हे एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क ही म्हणजे ईपीआयपी याची सुरुवात केली होती, ती होती ऑगस्ट 1994 मध्ये. ठीक आहे, ईपीआयपी म्हटलं ऑगस्ट 1994, लक्षात घ्या. याचा अर्थ तुमचं जे उत्तर असणार आहे तर 1994 मध्ये सुरू झाली, हे तुमचा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. कशासाठी केलं होतं असं बरं, तर नावातच आहे ना, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क म्हणजे निर्यात प्रधान उत्पादन तयार करण्यासाठी, त्याच्यासाठी लागणाऱ्या. ओके, निर्यात प्रधान म्हणजे तुम्हाला निर्यात वाढवायची आहे, बरोबर, भारतामधून निर्यात वाढवायची आहे, म्हणजे निर्यात प्रधान उत्पादन करण्यासाठी किंवा निर्यात प्रधान उत्पादन वाढवण्यासाठी
भारतामध्ये महत्त्वाची अट काय होती, पायाभूत सुविधा, कारण पायाभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणामध्ये भारतामध्ये पाहायला मिळत नव्हत्या, ही एक अडचण होती। म्हणून केंद्र सरकारने ही ईपीआयपी स्कीम आणली आणि या ईपीआयपी स्कीमच्या अंतर्गत ज्या पायाभूत सुविधा आहेत तर या पायाभूत सुविधासाठी जी राज्य होती, ओके, जी राज्य होती तर त्या राज्यांना अनुदान द्यायला सुरुवात केलं, ओके, कुणी सुरुवात केलं, केंद्र सरकारनं राज्यांना अनुदान, राज्य सरकारनं काय करायला सुरुवात केली, अनुदान द्यायला, कशासाठी, तर निर्यात प्रधान उद्योग तयार करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्या म्हणून राज्यांना अनुदान द्यायला सुरुवात केली केंद्र सरकारनं। केंद्र सरकारनं अनुदान देताना किती टक्के पर्यंत अनुदान दिलं जात होतं, तर 75%, म्हणजे एखादा प्रोजेक्ट असेल 10 करोडचा तर तिथं 75% पर्यंत अनुदान द्यायला सुरुवात केली। हा, ह्याच्यामध्ये पण बऱ्याच लिमिट किंवा अटी ठेवलेल्या होत्या, फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, केंद्र सरकार अनुदान देत होतं राज्य सरकारनं एक्सपोर्ट प्रमोशन इंडस्ट्रियल पार्क म्हणजे निर्यात प्रधान उत्पादन तयार करण्यासाठी, का, तर पायाभूत सुविधांची कमतरता होती त्याच्यामुळे ही स्कीम आणलेली होती, त्याला म्हटलं जातं ईपीआयपी। म्हणजे तुम्हाला 1994 एक समजलं पाहिजे, एक ट्रेंड लक्षात आला पाहिजे, आपलं 1991 मध्ये खाऊजा धोरण त्याच्यामुळे हे करावं लागलेलं होतं, कारण निर्यात प्रधान पण बनवणं गरजेचं होतं, याच्यामुळे ही स्कीम आहे, ओके, एकदम सिंपल भाषेमध्ये सांगितलंय। पुढचा प्रश्न आहे, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांना लागू असणारा कायदा केव्हा संमत करण्यात आला, विशेष आर्थिक क्षेत्रांना लागू असलेला कायदा केव्हा संमत करण्यात आला, म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज म्हटले, ठीक आहे, सेज म्हणजे काय म्हणतो आपण, स्पेशल इकॉनॉमिक झोन, सेज म्हणजे काय म्हणतो, स्पेशल इकॉनॉमिक झोन, ठीक आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोन। आता सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन, आता सेज कायदा किंवा सेज कोणत्या देशाच्या धर्तीवर भारतामध्ये सुरू करण्यात आलं असं जर विचारलं तर तो चीन देश आहे, या चीन देशाच्या धर्तीवर भारतामध्ये सेज धोरण किंवा सेजच्या बाबतीतल्या बऱ्याचशा तरतुदी करण्यात आल्या आहेत। तर सेज ऍक्ट कधीचा आणि तो मंजूर कधी करण्यात आला, ह्या दोन गोष्टीत, सेज ऍक्ट जर विचारलं, सेज ऍक्ट कधीचा, कायदा कधीचा, तर तो कायदा आहे 2005 चा, तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं जातं, सेज ऍक्ट कधीचा, 2005 चा, त्याचा अंमलबजावणी कधीपासून झाला, अंमल कधीपासून झाला हे तुम्हाला याच्यातून लक्षात ठेवावं लागतं, त्याचा अंमल आहे 10 फेब्रुवारी 2000 चा, ओके, सेज कायद्याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली असं जर विचारलं तर 10 फेब्रुवारी 2006 पासून। मग आता कसं झालं होतं, तर सुरुवातीला सेजची स्थापना करण्याचं जाहीर केलं होतं ते 2000 साली, म्हणजे जे 31 मार्च 2000 आहे, 31 मार्च 2000, तर 31 मार्च, म्हणजे उत्तर तुमचा कायदा कधी संमत करण्यात आला, तर तो 2005 चा येतो, ठीक आहे, अंमलबजावणी लेट आहे। 31 मार्च 2000 साली पहिल्यांदा असं घोषित करण्यात आलं होतं सरकारकडून, म्हणजे जे आयात निर्यात धोरण जाहीर केलं होतं 2000 साली, आयात निर्यात धोरण, तर या आयात निर्यात धोरणामध्ये सरकारनं असं म्हटलं होतं, तर जे देशामध्ये निर्यात वृद्धी वाढवायची असेल आपल्याला तर सेज धोरण जाहीर करावं लागेल, आणि हे जे सेज असेल तर हे चीनच्या धर्तीवर भारतामध्ये सुरू केलं जाईल। मग याच्यामधून वस्तू उत्पादन आणि सेवानिर्मितीसाठी स्थापन केली जातील सेज असंही म्हटलं होतं। दुसरं म्हणजे सेजमधले जे उद्योग असतील, म्हणजे सेजमध्ये कुणाला चान्स मिळवला जाईल, तर ज्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये निव्वळ परकीय चलन कमवणारे त्यांना बनणं अपेक्षित आहे, म्हणजे पुढे चालून ते 5 वर्षामध्ये निव्वळ परकीय चलन कमवणारा उद्योग बनणं त्यांना गरजेचं आहे, अशा बऱ्याचशा अधिकार होत्या। परंतु सेज साठी मग आता सरकारनं काय केलं होतं, तर ऍक्ट होता 2005 चा, ठीक आहे, हे 5 चा, या ऍक्ट नुसार जर समजा किमान आणि कमाल क्षेत्रफळ किती, सेज साठी लागणारं क्षेत्रफळ याची लक्ष ठेवण्यात आली होती, परंतु कमाल क्षेत्रफळाचं लक्ष नव्हतं, म्हणजे जास्तीत जास्त किती असेल, किमान ठरलं होतं पण कमाल ठरलं नव्हतं। समजा कमाल एखादं क्षेत्रफळ ठरवायचं असेल सेज मध्ये, तर तो अधिकार तिथल्या राज्य शासनाला त्यांनी दिला होता, म्हणून जो बहुसेवा सेक्टर असेल तर त्याच्यासाठी क्षेत्रफळ 100 हेक्टर आहे, बहु वस्तूसाठी असेल तर 1000 हेक्टर वगैरे, याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी तुम्हाला पाहायला मिळतात। तर परीक्षेसाठी महत्वाचं काय, सेज कायदा कधीचा, 2005 चा, लागू कधी झाला, 10 फेब्रुवारी 2006 ला, आणि तिसरं म्हणजे कोणत्या राज्याच्या धर्तीवर किंवा कोणत्या देशाच्या धर्तीवर सेज लागू करण्यात आला, तर चीन देशाच्या धर्तीवर, हे लक्षात घ्या, आणि 31 मार्च 2000 साली जे आयात निर्यात धोरण मांडलं होतं त्याच्यामध्ये घोषणा झालेली होती। पुढचा प्रश्न पहा, परकीय व्यापार धोरण 2009-14 यानुसार 2008 मध्ये भारताचा जागतिक वस्तू व्यापारातील हिस्सा किती टक्के झाला आहे। आता याच्यामध्ये ना बरेच गोष्टी, 2008-9 च्या धोरणानुसार सांगितलं होतं, तर तो जागतिक व्यापारामध्ये भारताचा हिस्सा किती झाला होता, 1.64% झाला होता। आता यामध्ये परीक्षेला काय केलं जातं, परीक्षेला तुम्हाला एकदा असंही विचारलंय, तर 2020 पर्यंत
काय करायचं होतं 2020 पर्यंत, म्हणजे पुढचं जे धोरण आली होती त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं होतं 2020 पर्यंत भारताचा 2020 पर्यंत भारताचा जागतिक वस्तू व सेवा व्यापारातील हिस्सा आहे. तर तो किती करायचा होता, व्यापारातील हिस्सा किती करायचा होता, तर जो 2008 साली जो होता ना त्याच्या दुप्पट. 2008 साली किती होता, 1.64, म्हणजे 1.64 दुप्पट करायचा होता. म्हणजे किती करायचा होता, तर तो 3.28% हा एवढा जागतिक वस्तू व्यापारामधला भारताचा हिस्सा करायचा होता. म्हणजे वाक्य समजलं, 2020 पर्यंत भारताचा जागतिक वस्तू व व्यापार सेवा व्यापारातील हिस्सा 2008 साली जेवढा हिस्सा होता त्याच्या दुप्पट करायचा होता. 2008 साली किती होता, 1.64, म्हणजे 2020 साली तुम्हाला किती करायचा होता, 3.28 करायचा होता. तर एक पॉइंट जर आता फक्त माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे, जीएसटी संबंधित केंद्र सरकारनं पुढील पैकी कोणती समिती नेमली नाही असं विचारलंय. ठीक आहे, आता यात बघा, अरविंद सुब्रमण्यम समिती नेमली होती, त्याच्यानंतर अब्दुल रहीम रातर समिती नेमली होती, भूपेंद्र यादव समिती ही सुद्धा नेमली होती. याचा अर्थ एवरील पैकी एकही नाही, म्हणजे सर्वच्या सर्व समित्या नेमलेल्या होत्या. ओके, सर्वच्या सर्व समित्या नेमल्या होत्या. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची समिती येते ती म्हणजे असीम दास गुप्ता समिती. कोणती, असीम दास गुप्ता समिती, जीएसटी संदर्भामध्ये पहिल्यांदा नेमण्यात आलेली होती 2006 साली. हे एक लक्षात असू द्या. लेटेस्ट मध्ये म्हटलं तर अमित मिश्राजींची अध्यक्षतेखाली समिती होती, के एम मनी केरळचे वित्तमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा समिती होती. दुसरे एक नाव लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे सुशील कुमार मोदी. कोण नाव आहे, सुशील कुमार मोदी. तर सुशील कुमार मोदी म्हणजे बिहार राज्यामधले बीजेपीचे नेते, त्यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा जीएसटी संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये समिती नेमण्यात आलेली होती. तर एक जीएसटी म्हटलं ह्या गोष्टीही लक्षात असू द्या. प्रश्न विचारलाय, जीएसटी विधेयक संमत करण्यात डॅश डॅश राज्य पहिलं राहिलं तर डॅश डॅश राज्य 16 राहिलं. म्हणजे जीएसटी विधेयक झाल्यानंतर जे आल्यानंतर गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स मध्ये, तर पहिल्यांदा कोणत्या राज्याने ते संमत केलं आणि 16 नंबरला कोणतं राहिलं, म्हणजे 16 पेक्षा जास्त राज्यांनी मंजुरी द्यायची होती तर 16 राज्य कोणतं राहिलं असं विचारलंय. याचं उत्तर बघितलं तर पहिलं राज्य होतं आसाम. ओके, पहिलं राज्य होतं आसाम आणि 16 म्हणजे सगळ्यात शेवटी जे राहिलं तर ते होतं ओडिशा. 16 कोण होतं, ओडिशा. म्हणजे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन. पहिल्या क्रमांक राज्यावर आसाम होतं, दुसऱ्या क्रमांकावर राहिलं होतं बिहार राज्यानं जीएसटीला दिलेली मंजुरी, तो एक महत्वाचा. दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रानं कधी दिली, तर महाराष्ट्रानं मंजुरी दिली ते 10 क्रमांकावर. ओके, 10 क्रमांकाचं राज्य होतं महाराष्ट्र जीएसटी विधेयकाला संमती देणारं, तर ती दिली होती महाराष्ट्रानं 29 ऑगस्ट 2016. कधी दिली होती, 29 ऑगस्ट 2016 महाराष्ट्रानं संमती दिलेली होती. याचं उत्तर येतं पहिलं कोणतं आसाम, शेवटचं कोणतं ओडिशा, दोन्ही गोष्टी लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, जीएसटी परिषद म्हणजे ह्याला आपण म्हणतो जीएसटी काउन्सिल, कोणत्या कलमानुसार करण्यात आले जीएसटी काउन्सिलची स्थापना, 278, 179, 179. याचं उत्तर येतं 279A. जीएसटी काउन्सिल म्हटलं 279A आर्टिकल नुसार स्थापना झाली. आता जीएसटी काउन्सिल जी होती, परिषदा होतात, त्याचे अध्यक्ष कोण असतात, मग अध्यक्ष कोण असतात, देशाचे अर्थमंत्री. ठीक आहे, सध्याचे अर्थमंत्री असतील तर ते त्याचं अध्यक्षपद बसवणार. दुसरं म्हणजे याच्यामध्ये सदस्य कोण राहणार, तर सदस्यमध्ये अर्थ राज्यमंत्री जे आहेत तर ते सदस्य राहतील, त्याचबरोबर प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री सुद्धा यामध्ये सदस्य राहतील. आता याच्यामध्ये लक्षात ठेवताना दोन तीन गोष्टी. पहिलं म्हणजे गणसंख्या, पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, गणसंख्या किंवा कोरम. तर जीएसटी काउन्सिलची जी परिषद आहे, जीएसटी परिषद जी आहे, तर ती घ्यायची असेल तर किती सदस्य संख्या असणं गरजेचं आहे, असणं. तर आपण कसं बघतो, जर विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल, तर आपण 10% लोक हजर असावी असं म्हणतो. तसं जीएसटी काउन्सिलच्या संदर्भामध्ये नाहीये, इथं तुमची हजर संख्या असली पाहिजे 50% किंवा त्याला आपण काय म्हणतो 1.5% एवढे लोक तरी तिथं परिषदेला हजर असणं गरजेचं आहे. म्हणजे 50% असणंच गरजेचं आहे, ही पहिली महत्वाची अट. दुसरं महत्वाची गोष्ट, एखादा जर निर्णय घ्यायचा असेल या जीएसटी काउन्सिल मधून, एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर टोटल बहुमत किती लागतं, तर 3/4 बहुमत लागतं. किती लागतं, 3/4, म्हणजे बहुमतानं निर्णय घेतला जातो. हे तर तुम्ही लक्षात घ्या. आता हा डिसिजन घेताना केंद्राचा वाटा किती आणि राज्याचा वाटा. ओके, केंद्राचा वाटा आणि राज्याचा. जर समजा एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर केंद्राला फक्त 33% यामधला वाटा असतो, 33.33%. म्हणजे किती असतो, तर 1/3 एवढा वाटा केंद्राचा असतो. आणि राज्यांचा जो वाटा असतो, तर राज्य डिसाइड करू शकतात 2/3 मेजॉरिटीनं. 2/3 म्हणजे त्यांच्याकडे 66% जवळजवळ आपण म्हणतो
एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तेवढा त्यांचा वाटा असतो. म्हणजे हे दोन तीन गोष्टी आहेत ते जीएसटी काउन्सिल किंवा जीएसटी परिषद जे नवीन आर्टिकल आले 279 ए नुसार आहे, हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, जैवतंत्रज्ञान सेसाठी 10 हेक्टर पैकी किमान बांधकाम क्षेत्र किती असायला हवं, 10 हेक्टर पैकी किती असायला हवं असं विचारले. जैवतंत्रज्ञान सेसाठी म्हटलं की 40,000 चौरस किलोमीटर. ओके, जैवतंत्रज्ञानसाठी म्हटलं की 40,000. समजा आयटी क्षेत्र असतं, आयटी क्षेत्र, आयटी सेस. आता या आयटी सेस मध्ये बांधकाम क्षेत्र किती असायला हवं असं विचारलं तर ते येतं 1,00,000 चौरस किलोमीटर. किती येतं? 1,00,000 चौरस किलोमीटर. ठीक आहे, लक्षात घ्या, 1,00,000 चौरस किलोमीटर आयटी सेज साठी. त्यानंतर खडे व दागिने याच्यासाठीचा सेज असेल तर त्यासाठी असणारं बांधकाम क्षेत्र किती असावं? 50,000. म्हणजे आता आपण दोन तीन गोष्टी बघितल्या ते लक्षात राहू द्या. आयटी सेज म्हटलं 1,00,000 चौरस किलोमीटर, खडे व दागिने सेज साठी 50,000 चौरस मीटर. हा मीटर आहे, किलोमीटर नाही, मीटर, मीटर, मीटर. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये दशमान चलन पद्धतीची सुरुवात केव्हा करण्यात आली? 1947, 1957, 1950 का 1960. दशमान चलन पद्धत म्हटलं तर भारतामध्ये केव्हा करण्यात आली? 1957 रोजी. ओके, 1957. आता याच्या अगोदर एक कायदा होता, तो म्हणजे 1955 ला काय केलं, जो नाणे दुरुस्ती कायदा होता. हा, तो नाणे दुरुस्ती कायद्यामध्ये, नाणे दुरुस्ती कायद्यामध्ये जो चेंजेस करण्यात आले होते आणि तो लागू झाला होता म्हणजे दशमान चलन पद्धतीचा, तर तो 1/4/1957. आता दशमान चलन पद्धती असं का म्हटले, कारण 1957 अगोदर जर तुम्ही बघितलं, 1957 पूर्वी जर बघितलं, भारतामधले स्ट्रक्चर जर बघितलं तर 1 आणा 2 आणे 1 आणा 4 आणे 8 आणे असं कन्सिडर केलं जायचं. ओके, तर हे चेंजेस करून 1957 मध्ये मग रुपया आला. ओके, रुपयाचा कन्सिडर केलं, म्हणजे हे दशमान चलन पद्धतीची सुरुवात भारतामध्ये केव्हा करण्यात आली असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येते 1957. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला हस्तकलाबाबत टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स असा दर्जा देण्यात आलेला नाही असं म्हटले. ह्याच्यामध्ये जयपूरला दिलंय का? हो. श्रीनगरला दिलंय का? हो. अनंतनागला दिलंय का? येस. दिला नाही कशाला? कानपूरला. कशाबाबत म्हणतोय? हस्तकलाबाबत. जयपूर, श्रीनगर, अनंतनाग हस्तकलाबाबत तो दर्जा दिलाय, हस्तकला जे आहे त्याच्या संदर्भामध्ये, टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कानपूरला कशा संदर्भात दिलंय? कानपूरला चांबड्याच्या वस्तूबाबत, चांबड्याच्या वस्तूबाबत, चांबड्याच्या वस्तू रिलेटेड दिलेलं आहे. कोणाला? कानपूर. कानपूर बरोबर आणखी देवास म्हणून ठिकाण येतं, देवास, त्याला सुद्धा चांबड्याच्या वस्तूबाबत टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स दिलाय. अंबूर, हा, या ठिकाणच्या ज्या चांबड्याच्या वस्तू आहेत त्यांना देण्यात आलाय. दुसरं एक म्हणतं मलिहाबाद, हे जे ठिकाण आहे मलिहाबाद, याला कशा संदर्भात दिलाय? तर फलोत्पादन विषयक दर्जा, जो फलोत्पादनाचा, तर तो टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स हा दर्जा दिलेला आहे. हा एक पॉईंट तिथं जाता लगेच लक्षात. पुढचा प्रश्न आहे, फेमा कायदा केव्हापासून कार्यान्वित करण्यात आला? कार्यान्वित म्हटले, फेमा कायदा कधीचा? 1999 चा. कार्यान्वित याचा अर्थ इम्प्लिमेंटेशन कधी सुरू झालं? तर ते झालं होतं 1 जून 2000 साल. ओके, फेरा कायदा बघितला. फेरा हा मूळ होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट, हा पहिला होता मूळ कायदा 1947 चा. त्याच्यामध्ये चेंजेस करून कधी आला? 1973 ला, फेरा ऍक्ट, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट. आता फेमा मध्ये काय? फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंगच्या ऐवजी मॅनेजमेंट ऍक्ट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट, म्हणजे जे परकीय व्यापार व चलन सुलभ करून भारतामध्ये परकीय चलनाचा कसा विकास करता येईल. ओके, परकीय व्यापार व परकीय चलन सुलभ करून भारतामध्ये परकीय चलनाचा कसा विकास करता येईल याच्यासाठी हे कायदे मंजूर करण्यात आलेले होते. त्यामुळे फेमा कायदा कधीचा असं विचारलं तर तो येतो 1999. लागू कधी झाला असं विचारलं तर तो होता 1 जून 2000. दुसरा पॉईंट येतो सायमल्टेनियसली एमआरटीपी ऍक्ट. एमआरटीपी ऍक्ट कशासाठी होता? तर एका ठिकाणी आर्थिक उद्योगांचं केंद्रीकरण होऊ नये, म्हणजे उद्योगांचं केंद्रीकरण एका ठिकाणी होऊ नये म्हणून 1969 साली हा कायदा करण्यात आलेला होता. ओके, त्याच्यानंतर 2002 ला कोणता कायदा आला? कॉम्पिटिशन ऍक्ट, स्पर्धा कायदा म्हणतो. तर ते तुम्हाला सायमल्टेनियसली त्याचा फ्लो लक्षात घ्या. पुढचा पॉईंट आहे, परकीय व्यापार धोरण 2009 ते 2014 बद्दल अयोग्य विधान कोणतं ते सांगा म्हटले. पहिलं आहे, 2014 पर्यंत वस्तू व सेवांची निर्यात दुप्पट करणं डेफिनेटली बरोबर आहे. दुसरं आहे, 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारातील भारताचा हिस्सा दुप्पट करणं, पण कसा? ते 2008 ला किती होता? 2008 ला 1.64 समथिंग होता, तर त्याचा दुप्पट करायचा, म्हणजे 2020 ला किती करायचा होता?
3.28 जे आपण ऑलरेडी अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. 2 मार्च 2011 पर्यंत निर्यातीचा वार्षिक दर 15% साध्य करायचं हे सुद्धा जे परकीय व्यापार धोरण होतं 9 ते 14 त्याच्यामध्ये घोषित करण्यात आलं. अयोग्य कोणताही यामधून अयोग्य एकही नाही. ओके, सर्वच्या सर्व बरोबर आहे.